कोविड ची आरटीपीसीआर टेस्ट करत नाही, कारण की त्यांच्या मनात भीती आहे की जर मी पॉझिटिव्ह निघालो तर माझ्यावर कोणीच उपचार करणार नाही, नाव घेऊ नये म्हणून मी घेत नाही। काल एक अत्यंत जवळचं उदाहरण आहे, एक तरुण मुलगा अमरावतीमध्ये मृत झाला, त्यांनी टेस्टच केली नाही शेवटपर्यंत। पहिले कोणाला डॉक्टरकडे दिला, त्या डॉक्टरने कुठेतरी औषधं दिली, म्हणाले टेस्ट करण्याची गरज नाही, चालू दे चालू दे। थोडं शांत राहा। जे असिम्प्टोमॅटिक रुग्ण आहेत आणि ज्यांना सौम्य लक्षण आहे अशा रुग्णांना भीती वाटते की जर 2-4 दिवसात माझी परिस्थिती ढासळली, माझी प्रकृती जर ढासळली तर माझ्यावर कोणीही उपचार करणार नाही, म्हणून या भीतीपोटी अनेक असिम्प्टोमॅटिक रुग्ण हे रुग्णालयांमध्ये धाव घेतात आणि रुग्णालयाचे बेड त्यांच्यामुळे अडवले जातात। ही भीती त्यांची आपण समजून घेतली पाहिजे, त्यांची मानसिकता समजून घेतली पाहिजे की एक वेळा कोविड पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्याला समाजामध्ये रुग्णालयाशिवाय डॉक्टर उपलब्ध नाही आणि डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे लोक पॅनिक झालेले आहेत। तर ज्या पद्धतीने सरकारने कोविड रुग्णालय सुरू केले त्या पद्धतीने सरकारने प्रत्येक ठिकाणी कोविड ओपीडी सेंटर सुरू करावे की जेणेकरून जे असिम्प्टोमॅटिक रुग्ण आहेत, ज्यांना लक्षणं सौम्य आहे आणि ज्यांना भीती वाटते की मी 15 दिवस जर घरी राहिलो तर माझं काय होईल, मला कोण तपासेल, कारण की ज्या दिवशी त्याचा आरटीपीसीआर पॉझिटिव्ह निघतो त्या दिवसानंतर त्याला तपासायला डॉक्टरच नसतो। कोणा डॉक्टरकडे जायचं, कोणाची ट्रीटमेंट घ्यायची, कोविडच्या या होम क्वारंटाईनच्या काळामध्ये जर आपल्यावर काही आणखीन तब्येतीमध्ये जर नवा प्रश्न निर्माण झाला, नवी समस्या निर्माण झाली तर कोणाकडे जायचं, याच्यापैकी चिंतित असलेल्या लोकांची धावाधाव सुरू आहे। अनेक लोक या भीतीपोटी आरटीपीसीआर करतच नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांची प्रकृती एकदम ढासळते आणि शेवटच्या क्षणी उपचारासाठी त्यांची धावाधाव होते, याच्यात अनेक लोक दगावल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं आहे। आणि म्हणून याच्यातली जर धावाधाव थांबायची असेल, याच्यातली धावाधाव थांबायची असेल तर सर्व लोकांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण झाला पाहिजे की आम्हाला तपासायला कोणीतरी डॉक्टर उपलब्ध आहे। आणि हा विश्वास केव्हा निर्माण होईल तर ठिकठिकाणी ज्या पद्धतीने कोविड रुग्णालय निघाले त्या पद्धतीने कोविड ओपीडी सेंटर उभे करून त्या ठिकाणी अशा रुग्णांसाठी डॉक्टर उपलब्ध आहे हा विश्वास निर्माण झाला पाहिजे, जेणेकरून लोक आपल्या आपल्या घरामध्ये सुरक्षित होतील।